नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, अनेक जणांना कमी वयामध्ये आपले केस पांढरे होणं, केस गळती होणं, टक्कल पडणं, केसांमध्ये कोंडा होणं यासारख्या समस्या भेडसावतात. या सर्व समस्यांचं जे मूळ कारण आहे ते कारण आहे केसांच्या मुळाशी इन्फेक्शन होणं. हे वेगवेगळ्या प्रकारचं इन्फेक्शन असतं आणि हे इन्फेक्शन होऊ नये किंवा झालेलं इन्फेक्शन गायब व्हावं यासाठी आजचा हा घरगुती उपाय. मंडळी, या घरगुती उपायाचा खर्च आहे फक्त 5 रुपये, त्याही पेक्षा कमी असेल कदाचित. तर मंडळी, हा घरगुती उपाय करताना आपण फक्त 2 गोष्टींचा वापर केलेला आहे आणि त्या सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत. अगदी सर्वांना घरच्या घरी करता येण्यासारखा हा घरगुती उपाय आहे. नक्की करा, आवडल्यास कमेंट, लाईक आणि शेअर करा. मंडळी, अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. मंडळी, यामध्ये आपण पहिली जी गोष्ट आहे, पहिला जो घटक आहे तो वापरणार आहोत कोरफड. तुम्हाला तर माहितच आहे की कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे आणि वेगवेगळ्या आयुर्वेदिक उपायांमध्ये या कोरफडीचा आपण वापर करत असतो. जर कोरफडीचं पान आपल्याला उपलब्ध झालं नाही तर तुम्ही रेडीमेड ॲलोवेरा जेल मेडिकल स्टोअर्समध्ये, विविध दुकानांमध्ये आपल्याला उपलब्ध होतं. पण शक्यतो आपण एक कोरफडीचं फ्रेश पान घ्या, जेणेकरून हे जे पान आहे ते ॲलोवेरा जेलपेक्षा 100% प्युअर असतं आणि क्वालिटीही त्याची उत्तम असते. आणि म्हणूनच या पानातील गराचा आपल्याला उपयोग करायचा आहे. तो गर काढताना मात्र एक विशेष काळजी घ्यायची, या गरामध्ये जो पिवळा भाग असतो तो पिवळा भाग आपल्याला घ्यायचा नाही. तो केसांसाठी जास्त उपयुक्त नसतो, कधी कधी तर तो नुकसानदायकही ठरू शकतो. म्हणून या पानातील जेल व्यवस्थित काढा, हा जो गर आहे तो व्यवस्थित काढा. तर या कोरफडीचा गर काढल्यानंतर मिक्सरच्या साह्यानं आपण त्याची व्यवस्थित ज्यूस तयार करायचा, पेस्ट तयार करायची. कोरफड पांढरे केस काळे करण्यासाठी, केस मजबूत करण्यासाठी, गळती शून्य करण्यासाठी, लांब सडक केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत असते. आणि म्हणूनच आपण स्मूथ, शायनी आणि सिल्की केसांसाठी कोरफडीचा वापर अनेक विविध उपायांमध्ये करत असतो. कोरफडीचा जो गर आहे किंवा कोरफडीचा जो ज्यूस आहे तो साधारणपणे 3 ते 4 चमचे होईल इतका आपल्याला डिशमध्ये घ्यायचा आहे. आणि दुसरा जो घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे व्हिटॅमिन ई कॅप्सूल. अगदी वेगवेगळ्या मेडिकलमध्ये, वेगवेगळ्या स्टोर्समध्ये आपल्याला हे सहज उपलब्ध होत असते. व्हिटॅमिन ई आपल्या शरीरासाठी, त्वचेसाठी आणि आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत असते. आणि म्हणूनच व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल जे आहे ती 1 कॅप्सूल आपल्याला येथील वापरणार आहोत आपण. आणि ही 1 कॅप्सूल आपल्याला या कोरफडीच्या ज्यूसमध्ये आपल्याला टाकायची आहे. आणि हे जे द्रावण आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बघा, हे आपल्याला केसांच्या मुळाशी लावायचे, स्काल्पच्या मुळाशी लावायचे, जेणेकरून जे केसांच्या मुळाशी इन्फेक्शन झालेलं आहे ते इन्फेक्शन गायब होईल. फक्त मंडळी, केसांना लावण्यापूर्वी केस आपले पाण्याने स्वच्छ धुऊन कोरडे केलेले असावेत. केसांना कोणत्याही प्रकारचं तेल लावलेलं नकोये किंवा केसांवर कोणतीही धूळ साचलेली नकोये. असे स्वच्छ कोरडे केलेले केस आपल्याला साधारणपणे 1 तास हे द्रावण लावल्यानंतर 1 तास तसेच ठेवायचे आहे. आणि 1 तासानंतर आपण साध्या पाण्यानं आपले केस धुवू शकता. तुम्ही जो रेग्युलर शॅम्पू वापरता तो शॅम्पूही आपण वापरू शकता. मंडळी बघा, केसांचं जे स्काल्पचं इन्फेक्शन आहे ते गायब होईल. तुमचे केस काळे भोर होतील, लांब सडक होतील, घनदाट होतील. फक्त मंडळी, हा उपाय तुम्हाला कंटिन्यू 7 ते 10 दिवस करायचा आहे. मंडळी, 1 आठवड्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला हा घरगुती उपाय किती टक्के प्रभावी ठरला आहे. मंडळी, केसांच्या वेगवेगळ्या समस्या गायब करण्यासाठी हा घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर आहे. हा घरगुती उपाय काही नवीन नाही, अनेक जणांनी वापरलेला आहे, अनेक जणांचा अनुभव आहे. आणि म्हणूनच खास हा उपाय आपल्यासाठी मी घेऊन आलो आहे. मंडळी, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.